शहरात व जिल्ह्यात कोरोना महामारीने हजारोचे प्राण घेतले आहेत, पण मात्र शहरात भाजीपाला विक्रेत्यांसंदर्भात शून्य नियोजन दिसून येत आहे। यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे। शहरातील मुख्य बाजारपेठेत लागणाऱ्या लॉऱ्या काढून जुन्या कोट्यासमोर लावण्यात येत आहेत, यामुळे काहीच फरक पडला नाही। 50 फुटावरची गर्दी कमी करून दुसरा 50 फुटावर टाकली आहे, त्यामुळे अधिक गर्दी होताना दिसत आहे। जुन्या कोट्यापासून तर हाट दरवाजापर्यंत रस्ता अरुंद असल्याने दोन्ही बाजूला व रोडाच्या मध्यभागी लॉऱ्या उभ्या करून प्रचंड गर्दी निर्माण केली जात आहे। एवढेच नव्हे तर लॉरीधारक लॉरी लावताना प्रत्येक लॉरीमध्ये 10 फुटाचे अंतर असणे आवश्यक आहे, अथवा प्रत्येक कॉलनीत लॉऱ्यांचे झोन करून गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत। परंतु फक्त आदेश काढायचा पण त्याची अंमलबजावणी कागदावरच, मग कोरोना संपेल कसा? निव्वळ गाव बंद करून कोरोना जाईल असे वाटत नाही, त्यासाठी तसे नियम लावावे। परंतु याचे नियोजन फक्त कागदावरच आहे, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करून तहसील व नगरपालिका यांना भाजीपाला विक्रेत्यांसंदर्भात एक नियमावली बनवून द्यावी, त्यासाठी जागा विभागून दिली पाहिजे। प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन लोकांची सुविधा व रोगापासून जिल्ह्याला मुक्त करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी केली आहे। कलेक्टरने जो डिसिजन घेतला आहे तो स्वागतार्ह आहे, त्याच्यात काही दुमत नाही। लॉकडाऊन तर लावायलाच पाहिजे, कारण की लोक त्याशिवाय मानत नाही। परंतु एक आता आपण उदाहरणार्थ घ्यायचं असेल, लॉऱ्या आहेत, आता 800 ते 900 लॉऱ्या या शहरामध्ये आहेत, जे अनधिकृत आहेत। अनधिकृत भरपूर आहेत, आता एकाच घरात 5-5, 6-6 लोक मुद्दामून लॉऱ्या काढून घेत आहेत। परंतु सुभाष चौक हा मोठा चौक आहे, ठीक आहे, तिथल्या तुम्ही लॉऱ्या काढल्यात, गर्दी होऊ नये। पण त्यांना नियोजन काय, तुम्ही उचलून एका कोंडवट गल्लीमध्ये, म्हणजे भर रोडवरती जे जुना कोर्ट आहे तिथून तर थेट द्वारकाधीश मंदिर तर हाट दरवाजा अशा लॉरींचा परिसर ना तुम्ही पायी नेऊ शकत। त्या लॉऱ्यांमध्ये 10-10 फुटचं डिस्टन्स असलं पाहिजे, कारण की पार्किंग व्यवस्थाने जो माणूस येतोय त्या छोट्याशा याच्यात जो गाडीवर उभा राहतोय, गाडीत तिथे लावतोय, उलट अंगाला अंग स्पर्श केल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही। मग काय नियोजन आहे? म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित फतवा काढण्यापेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी सामाजिक चळवळीतले काही ठराविक लोकांशी चर्चा केली पाहिजे, नगरसेवकांशी चर्चा केली पाहिजे की भाई या संदर्भात आपण काय करा। ते फक्त काढतात, फतवा काढून देतात, बंद आहे असं करा, पण प्रॅक्टिकल होत आहे का? ते कागदावर आहे, त्याच्यासाठी नगरपालिकेच्या सीओंनी आणि तहसीलदारांनी यांनी एक ठराविक काही 25 लोकांच्या बैठका घ्या, जे तुम्हाला पटेल त्यांना की ज्या नियोजन करू शकतील, पण तरच तो कोरोना होईल, नाही तर असे वर्षभरवी यांनी लॉकडाऊन केला त्याचा काहीच उपयोग होणार नाही। म्हणून महाशय कलेक्टर साहेबांना आमच्या विनंती आहे की आपण आधी हे नियोजन करा। आता हे फिरते आहेत लॉऱ्या, खरं फिरते आहेत, तर तुम्ही कॉलन्यांचे झोन पाडून द्या, कॉलन्यांमध्ये गाड्या जाऊ द्या। कुठले अधिकृत कुठल्या लॉऱ्या आहेत ते त्याच्यास सर्व्हे करा। निसं जो उठतो तो घर त्याला फिरायचं आहे म्हणून तो लॉरी काढून घेतोय, तसं बी चालणार नाही ना। त्याची नोंदणी किती त्याची नोंद झाली आहे, त्याचे फ्रूटचं लायसन लागतं, त्याला कायदेशीर आहे, त्याला त्याच्याकडे ते लायसन आहे का? आणि अधिकृत भाजीपाल्याची विक्रीची मंडी कुठली आहे त्याचं एक नियोजन करा, तिथं जाऊ दे। पण तिथं होतच नाही, फक्त काढतात फतवे, पण प्रॅक्टिकल म्हणून फक्त फतवे निघतात, प्रॅक्टिकल खाली जे ते काही त्याचा अवलंब होत नाही। म्हणूनच कोरोना वाढतोय, यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे।